आज आपण बघतोय दिवाळीच्या फराळातील गोड शंकरपाळी। रवा किंवा मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून आपण ही खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत। चला तर मग बघूया गोड शंकरपाळी। तर सर्वप्रथम मी एका भांड्यात एक वाटी पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच वाटीने आपण पुढचं सर्व प्रमाण मोजणार आहोत। तर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे, त्यानंतर पाऊण वाटी साजूक तूप आपल्याला याच्यात घालायचं आहे। तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। आता मध्यम गॅसवर आपल्याला ही साखर पाण्यात फक्त विरघळून घ्यायची आहे, आपल्याला ह्याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त ही साखर आपल्याला पाण्यात विरघळून घ्यायची आहे। तर साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आहे। आता इथे साखर विरघळलेली आहे, गॅस बंद करू। त्यानंतर एका ताटात मी हे साखरेचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्या पाण्यात बसेल एवढंच गव्हाचं पीठ आपण इथे वापरणार आहोत। तर आधी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे, हे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून बघू। आता पुन्हा यात मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलंय। आता पुन्हा हे कणिक छान मळून घेऊया। आता अजून आपण इथे थोडंसं गव्हाचं पीठ वापरणार आहोत, कारण ही कणिक थोडीशी सैल वाटते, तर आपल्याला अगदी घट्ट असा गोळा इथे मळायचा आहे। तर मी अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे। तर एकूण आपल्याला 3.5 वाटी गव्हाचं पीठ इथे लागलेलं आहे। आता अगदी घट्ट असा गोळा आपण इथे मळून घ्यायचा आहे, ते आपण अर्धा तास झाकून ठेवू। आता अर्ध्या तासानंतर पुन्हा हे पीठ आपण थोडंसं मळून घ्यायचं आहे। आता याचे समान भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्या गोळ्याची आपण जाडसर अशी पोळे लाटून घ्यायची। तर हे पीठ घट्ट असल्यामुळे आपल्याला थोडी मेहनत लागते ही पोळी लाटायला, पण ह्या घट्ट पीठामुळेच आपली शंकरपाळी अगदी छान खुसखुशीत होणार आहे। तर ह्याप्रमाणे मी इथे या पिठाची जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे। तर एवढी जाडसर इथे आपल्याला पोळी ठेवायची आहे, कारण नंतर ही शंकरपाळी तळल्यानंतर दुप्पट होतात। तर त्या अंदाजाने तुम्ही ह्या पोळीचा जो जाडसरपणा आहे तो इथे ठेवू शकतात। आता याची आपण शंकरपाळी कापून घ्यायची आहे। तर तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही हे शंकरपाळी कापू शकतात, छोटे मोठे। तर ह्याप्रमाणे मी इथे सर्व शंकरपाळी बनवून घेतलेले आहे। आता हे आपण तळून घेऊ। तर इथे मी हे शंकरपाळी तळण्यासाठी एका कढईत तूप गरम करून घेतलेलं आहे। तर तूप जास्त गरम नको, फक्त शंकरपाळी टाकल्यावर ह्याप्रमाणे थोडेसे बुडबुडे येतील एवढंच आपल्याला हे तूप गरम ठेवायचं आहे। आता याच्यात थोडे थोडे करून शंकरपाळे आपल्याला टाकून घ्यायचे। तर तुम्ही हे शंकरपाळे डायरेक्ट सोडू शकतात किंवा ह्याप्रमाणे एखाद्या चमच्यात घेऊन मग ते तुपात सोडू शकतात। आणि आता हे शंकरपाळे आपण मध्यम गॅसवर तळून घेणार आहोत। अगदी छान खरपूस आणि गोल्डन ब्राऊन रंगावर येतील तोपर्यंत आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकतात। आणि ही शंकरपाळी गव्हाच्या पिठाची असल्यामुळे तळायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो। तर इथे आपली शंकरपाळी छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळली गेलेली आहे, अगदी छान रंग आलेला आहे। हे आपण आता एका ताटात काढून घेऊ। तर अशा प्रकारे शंकरपाळी इथे तयार आहे। मी तुम्हाला ही तोडून दाखवते, अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी ही शंकरपाळी झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। हे मी तुम्हाला क्रश करून दाखवते। तर तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही शंकरपाळी आहे। तर तुम्ही ही शंकरपाळी नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत।